काल सिल्वर वॉकवर शरद पवार साहेबांच्या घरावर जो काही एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एक भयानक आणि अगदी राक्षसी पद्धतीने जो काही हमला केला गेला, अत्यंत पूर्वनियोजित असा हा कट होता, तर त्या कटाच्या माध्यमातून घरापर्यंत जाणं आणि घराच्या दरवाज्यात सुद्धा धक्काबुक्की करून घुसणं आणि टोमॅटो फेकणं, चप्पल फेकणं, या पद्धतीने सर्व आंदोलन काल केलं गेलं, ते आंदोलन मला वाटतं एक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि भारताच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असं एक प्रश्न असताना त्या ठिकाणी जे काही आंदोलन केलं गेलं ते अत्यंत भ्याडपणाचंच होतं. 100 लोकांनी किंवा 100-125 लोकांनी येऊन आणि त्या ठिकाणी लेडीजसुद्धा होत्या, तर यांनी येऊन एक झुंड पद्धतीने जी काही झुंडशाही गुंडगिरी केली ती अत्यंत निषेधार्थ आहे. चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आमचे नेते अरुणभाई मंबईला काल तातडीने रवाना झालेत, ते त्या ठिकाणी साहेबांकडे ते भेटतीलच, पण तरीसुद्धा या ठिकाणी आम्ही सर्वजण, कैलास बापू असतील, तात्या गोरख तात्या असतील, राजूभाऊ असतील, इंदिराताई असतील, घनश्यामभाऊ असतील, तालुक्याचे सर्वच पदाधिकारी आज अत्यंत म्हणजे संतापी वातावरणात तीव्र भावना आहेत सर्वांच्या. आणि साहेबांवर हा जो काही भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस स्टेशनला येऊन आम्ही आमच्या शांततेच्या मार्गाने, कारण सर्व साहेबांना नेहमी कुठलंही आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चर्चेच्या माध्यमातून ते सोडवलं गेलं पाहिजे अशी भूमिका असते, त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक शांततेच्या मार्गाने आंदोलन करून एक मूक आंदोलन या ठिकाणी जरी केलं असलं आम्ही तरी आमच्या भावना फार तीव्र आहेत आणि याच्या निषेध म्हणून आम्ही एक निवेदन दिलं, त्याच्यावर ताबडतोब शासनाने या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी आणि यांना शासन करावं अशी आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.